साहेब कोठे नेऊन राहिले जी आम्हाला इन्काउंटर करा इन्काउंटर साहेब आम्ही तर काहीच नाही केलो जी आम्ही तर फक्त घरातच घुसलो चोरी भी नाही केलो यांच्यासाठी एवढी मोठी सजा काऊन जी कोर्टात नेऊन राहिलं तुम्हाला ते तर माहिती होईल किती वर्षाचं जेल होईल तर तरी किती वर्षाची होईल ती जेल आम्हाला 8-9 महिन्याची नाही तर वर्ष भी लागू शकते थांबा का झाला साहेब उतरे लागली पोजोरात करे तर तुम्ही पलटा ना चोरीसाठी 6 महिने आणि पोलिसाला चकवा देऊन पडण्यासाठी 5 महिने असे 11 महिने कारावासाची शिक्षा देत आहे. तू जेल मध्ये आहे तर आजचा दिवस शेवटचा दिवस आहे आज तरी पडण्याचा प्रयत्न न करू नाही तर बस मले माहित आहे अजून मले 5 महिने जेल मध्ये काढा लागन शाबास कोठे गेला बढिया अजी साहेब ते गावजी चुप नाय चिंता ता हाथ वर कर हाथ वर कर कोण आहे तू मी कोण तू कोण मी कोणीच नाही तू हे विचार आता जो येणार तो कोण Ah!
रहम, तूने किए क्या क्या जुल्म, क्या क्या सितम, तुझको भी ना छोड़ेंगे हम कसम। हात कसा लावला तुम्ही मले लावा शरीरात हात लावला अबे साला तू, अबे साला डबल आलास। दिमाग खराब 11 महीने जेल मध्ये राहिलो। अच्छा मा आखरी दिवस होता, सुटलो असतो मी आज जेलातून, पण तू मला इथे घेऊन आला जबरदस्ती ना। आता मी पळून गेलो म्हणून अजून ते लोक मला 5 महिने अजून जेलात ठेवतील। तू टेन्शन न घेऊ, आता मी आलो ना काऊन आला तू जेलातच ना मला टाकून। करण भाऊ, करण भाऊ, करण भाऊ, किती वेळा आवाज मारलो तुला मी ना, मला आवाज नसून आला। अजून आलास तू माझी जिंदगी बर्बाद करायला, विसरला का एकटीचा बदला? नाही विसरलो, तू विसरू देशील तेव्हा ना। एकटीचा बदला बस नाही घ्यायचा मला एकटीचा बदला। तुया तू जा आणि तूच घेत बस, नाही आता मला तू असं घे यावरची। तुमका वाटते तो पराला, तो खुश होता? नाही, त्याच्याकडे पैसे नव्हते तो पराला तेव्हा। तुम का सांगू, इकडे तिकडे गल्लो गल्ली फिरत होता रे बिचारा, झोपासाठी सोय नव्हती तर रस्त्यावर झोपत होता रे। लोकांच्या गाड्या पुसू पुसू पैसे कमवले, पण दळ गाडी पुसता नव्हती येत म्हणून त्याला हाकलून दिलं। लोकांले भीक मागून पोट भरा लागे। अचानक एक बादशाची नजर त्याच्यावर पडली। मग त्यानं कोयल्याचे 2 नंबरचे काम चालू केले। आता तो बादशासाठी कोयला तस्करी करत होता। त्याची मेहनत पाहून त्याला बहुत पैसा दिला, तरी पण तो यासाठी आला होता। अरे सर तुम्ही टेन्शन नको घ्या, मी म्हटलं ना 31 तारखेला येतो मी, कोणाचा शो नाही घेत सर। 31 तारीख तुम्ही डन केली आहे ना, तुम्ही ऍडव्हान्स पण पाठवला, 31 तारखेला मी कुठेच जात नाही, तुम्ही टेन्शन नको घ्या, मी येतो तुमच्या यायला, ठीक आहे? येतो सर, विश्वास ठेवा, येतो, तुम्हाला 1 दिवस पहिलेच मी फोन करतो।
हाँ ओके सर, ओके ओके। हाँ स्वप्निल। हाँ बोलना आशीष भाऊ। अबे 31 तारीख के लिए शो है नागपुर। नाही अरे यार तो बहुत दिमाग खराब करता है, तुले माहित नाही। त्याने ऍडव्हान्स ही पाठवून दिला, मी विचार करून सांगतो म्हटलं तरी त्याने ऍडव्हान्स पाठवून दिला। 31 तारीख के लिए जायचं आहे आपल्याला। नाही नाही आता जाऊ दे ना, करून टाकून संध्याकाळचं आहे तसं, पण आपल्याला जाणंच आहे तेवढं काही नाही। त्याला सांगितलं मी जास्त वेळ काही राहत नाही, जेवढा आपला शोचा टाईम आहे तेवढाच करून टाकतो। 31 तारखेला जाणार एवढी डेट कन्फर्म करून घेतो, ठीक आहे, कुठंच जाऊ नको 31 तारीख। अबे हां पुन्हा एक गोष्ट, ते उद्या नाही का रील द्यायचं आहे आपल्याला, प्रमोशनल रील बनवून द्यायचं आहे आपल्याला, तर तू एक काम कर ना, तू घरी येऊन जा, आपण रील शूट करून टाकू। अरे पण आता नाही ना, आता थोडा काम आहे। रील उद्या बनवून द्यायचं आहे त्याला भाऊ, तर म्हणून म्हटलं येऊन जा आपण बनवून टाकून। उद्या बनवून टाकून ना, सकाळी येशील का पक्का? अरे झोपून नको राहू, नाही तर मारू विश्वास ठेव, तू टेन्शन नको घेऊ। अबे एक पाय कंपनीला व्हिडिओ बनवून द्यायचा आहे, बहुत मोठे प्रॉडक्ट्स आहे त्यांचे, कसं आहे चालला नाही तर कॉन्ट्रॅक्ट वगैरे कॅन्सल होऊन जाईल, दुसऱ्या कोणाला चालला जाईल पुन्हा कॉम्पिटिशन। ठीक आहे ना, तू काही कर, सकाळी अलार्म लाव, काही कर, पण सकाळी ये तू। उद्या उद्या बनवून टाकू, उद्या सकाळीच येतो मी। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं। Thank you.
अच्छा चल 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 बस चल 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 हाँ का टाइम होगा भी आजा काचल मंगते सॉरी 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 थोड़ा थोड़ा सा बैठ जाना बस बस सालम चल 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 खराब चल सॉरी सॉरी प्लीज सॉरी सॉरी मत खराब सॉरी 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 म्हणजे काय आहे एवढं समजत नाही का तुला आपल्याला वेळ होता पहिले सांगलो का रील आजच्या व्याज आहे आपल्याला माणसाच्या हातात गलत्या होते सॉरी गलत्या होते करतास काय गलत्या मग समजत नाही का सॉरी सॉरी आता सतरावडा म्हणू नको समजला का एक कसाला हिले का झाला बे हां चाबी नव्हती लावली वाटते होती गलती आता काय नाही रे सॉरी परेशान झाला माणूस दिमाग खराब बदलावा लागते साला याले ए आशिष भाऊ इकडे लवकर इकडे 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 बहुत इम्पॉर्टंट काम आहे लवकर लवकर अर्जंट इकडे येत ना पहिले इकडे ये इकडे मी सांगतो ना लवकर ये धावते ना साला तो का मले का मी का साप का पाहिलं नाही का कधी साला साप पाले बोलून राहिला पाच ज्याच्या गोष्टी कसं तामाला चावला गेला तर मग चावला पिला का ढू रसणार आहे शिवाला मध्ये जाऊ काय बॅग का चोरी चोरी गेली चोरी कशी झाली मी तर तुला बॅग नाही आणली तिकडे माझ्याकडे साला तू बोलावलास मला तिथं सांग इथं तू बसून आहे बॅग अशी होती इथं ठेवायची गरज काय मी बोलवलं तर मग बॅग बी घेऊन ये ना याच्यामध्ये मी तुझी गलती आहे तू लक्षात ठेवतायला बॅग कडे माय गलती कायची माय गलती आहे बॅग माय गलती आहे माझं अंगार नको अंगार नको तू साला तुझ्यासाठी मी देतो आला म्हणून तू बॅग चोरी केली अरे मी तुला बोलवलं पण तू बॅग घेऊन ते तुला सी कारण बॅग अबे तू लवकर लवकर वा वा तू शिरे मेरे काय म्हणतो तू पण सामाला मागून करून चल ना तू पण मला बघितलं होता का आपण सामान लागले 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 त्याच्या फोनवर सारा त्याला व्हिडिओ जात होता मग उचल उचल फोनला बोल सांग त्याची बॅग दवडली म्हणून खरं खरं बोल त्याच्यात काय जी सर सर एक इमर्जन्सी अरे सर वेळेवर नाही का सर आम्ही कॅमेराची बॅग चोरी केली सर या गलती सर प्लीज मला फक्त थोडा वेळ द्या सर फक्त अर्धा तास द्या मला मी तुमचा व्हिडिओ तुम्हाला सेंड करतो मी दुसरा कॅमेरा आणतो सर प्लीज कॅमेरा सर ट्रस्ट मी सर म्हटलं ना आता का करू काय मला अरेंज आय म्हणलं उचल साल्या खराब सांगा अरे यार स्वप्नीला सकाळपासून फोन करून राहिलो मी साला फोनच नाही उचलून राहिला इकडे शोले जायला लेट होऊन राहिला कामात असेल दोन दिवसा पहिले सांगितलं होतं मी ना दोन दिवसापासून त्याला सांगून ठेवला का जायचं आहे म्हणून एकटीसले तरी पण फोनच नाही उचलून राहिला आता वेळेव का करून माणूस उशीर होत असेल तर नाही म्हणतो तसंच करावं लागते आता माहित नाही कुठं आहे उठला का नाही उठला झोपेतून ते पण माहित नाही जाऊ दे मी एकटाच जातो ठीक आहे
खिचल कसास? हेलो, हाँ बोलना भाई। हाँ सोनू भाई, आशीष बात कर रहा। बोलना भाई। मैं क्या बोला, मैं इधर नागपुर जा रहा था शो पे, गाड़ी का डीजल अचानक लीक हो गया, गाड़ी से पूरा नील हो गया। डीजल का पाइप टूट गया होगा। अभी कहाँ है तुम? नहीं मैं इधर हाईवे पे हूँ, आते क्या थोड़े? नहीं ना भाई, मैं तो चंद्रपुर में हूँ। यार प्लीज देखो ना, मेरे पास एक घंटा है सिर्फ, आओ ना थोड़ा, किसी बंदे को भेज दो ना। अरे बंदे भी मेरे साथ है, शादी है ना आज भाई की। चलो ठीक है, सॉरी ना भाई। थका करो, हेलो। हाँ प्रणय, कुठे है? घरी। अरे यार मी का म्हणतो, मला नागपूर जायचं अर्जंट मध्ये शिवाय, एक तास आहे माझ्याकडे फक्त, माझी गाडी नाही का, अचानक माहित नाही झालं काय झालं, तर ते डिझेल पूर्ण लीक मारलं मी, नाही का रस्त्यावरच हायवेवर, थोडा येते का, गाडी घेऊन ये ना प्लीज। मला बी यायला लागन का? नाही तू लगे तर तू माझ्यासोबत चालणार, तर आपली गाडी मला देऊन दे, पण माझ्या नका जाणं बहुत इम्पॉर्टंट आहे, प्लीज ये ना थोडा। ओके ओके बरं, आता कुठं आहे? उमरेट रोड वर स्वामी। हा भावाने गाडी नेली आहे, तो आला की लगेच येतो। बरं ठीक आहे ठीक आहे, हा ये लवकर। The number you are calling is out of network coverage area. आपके द्वारा डायल किया गया नंबर हाँ प्रणय कुठपर्यंत आला? अरे आशिष भाऊ मी नाही येऊ शकत। यार काऊन? भावाने गाडी ठोकली म्हणते, तर आता प्रॉब्लेम झाला। पाय ना यार, थोडा होत असेल तर। सॉरी यार सॉरी। ठीक आहे, पहिले कॅमेरा दवडला, आता गाडीचा प्रॉब्लेम, डिझेल कसं लीक होऊ शकतं यार अचानक। जी सर। आशिष तुम्ही पोहोचू नाही शकले, तर तुमचा शो कॅन्सल केला, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। नमस्कार आशिष भाऊ, अडकले का? अरे एकटीची पार्टी हा विसरले? दोनदा तुम्ही आम्हाला फसवलं ना, पण ह्या व्हिडिओ आम्ही तुम्हाला काय वाटते, तुमचा कॅमेरा, तुमची गाडी कोण खराब केली असेल? हो ते आम्हीच होतो, नाव लक्षात ठेवा करण। जुना मित्र प्रणय, छुआ तूने बह गया मैं, आणि या सगळ्या गोष्टींना मदत करणारा तुमच्या जवळचा तुमचा प्रिय ड्रायव्हर स्वप्नील। पहली दफा कोई पागल हुआ, हुआ मैं, हुआ मैं, हुआ मैं, दुआ से मैं उठा जो तेरा, हुआ मैं, हुआ मैं राजना,
हुआ मैं। आता बोलवा पोलीस या वेळी पोलीस नाही मी स्वतः येईल।